नमस्कार महिमा क्रिएशनमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत कळण्याची भाकरी कशी बनवतात खानदेशामध्ये कळण्याची भाकरी ही सर्रास बनवली जाते चला तर मग खानदेशी कळण्या भाकरीचं पीठ बनवण्यापासून ते भाकरी करण्यापर्यंतचं अगदी सविस्तर अशी रेसिपी बघूया कळण्याचं पीठ बनवण्यासाठी साहित्याचं प्रमाण हे एक विशिष्ट असतं इथं मी एक किलो ज्वारी घेतलेली आहे त्याच्यासाठी पाव किलो काळ्या सालीची उडद डाळ घेतलेली आहे तुम्ही आखी उडद डाळ सुद्धा घेऊ शकता पण काळ्या सालीचीच उडद डाळ या ठिकाणी वापरायची असते यामध्ये एक टेबलस्पून जिरे आणि एक टेबलस्पून मेथ्या या साहित्यामध्ये मी टाकलेले आहेत जिरे वापरल्यामुळे भाकरीला खमंग अशी चव येते या भाकरीमध्ये उडद डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे उडद डाळीमुळे जर कोणाला त्रास होत असेल तर तो त्रास मेथ्यांमुळे कमी होतो आता सर्व साहित्य आपण एकत्र करून घेत आहोत आता आपण हे सर्व साहित्य गिरणीमधून भाकरीच्या पिठासारखं दळवून आणणार आहोत या भाकरीचं पीठ हे जितकं बारीक असेल तितकी भाकरी चांगली होते आता परातीमध्ये मी साधारणतः दोन भाकऱ्यांचं पीठ घेतलेला आहे आणि या दोन भाकऱ्यांचं पीठ मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे आपल्याला एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे मी पाणी हे साधंच वापरते आहे गरम पाणी वापरत नाही आहे भाकरीचं पीठ भिजवताना ते असं रगडत रगडत आपल्याला भिजून घ्यायचं आहे असं रगडल्यामुळे काय होतं की आपलं भाकरीचं पीठ हे एकदम स्मूथ होतं आणि आपण भाकरी करताना त्या कडेनी फाटत नाही भाकरीचं पीठ हे आपल्याला आपल्या हाताच्या तळव्यांनी छान असं रगडून घ्यायचं आहे जसं मी दाखवते तशाच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या भाकरीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला भाकरीची साईजनुसार आपल्याला ह्या भाकरीच्या गोळ्याचे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा किती सॉफ्ट असं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता मी या गोळ्याला छान असा आकार देऊन घेतलेला आहे खाली थोडंसं पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा भाकरीचा गोळा ठेवून हाताला पीठ लावून अशा पद्धतीने थापत थापत ही भाकरी तयार करायची भाकरी तयार करताना भाकरीच्या खाली पीठ हे व्यवस्थित टाकायचं आहे हळूहळू आपल्याला बोटांनी कडा बारीक करायच्या आहेत आणि हाताच्या तळव्यानी आपल्याला भाकरीचा जो मधला भाग आहे तो बारीक करायचा आहे हे बघा मी हाताचा पंजा आता स्प्रेड केलेला आहे आणि त्याच्याने एका हाताने आपल्याला कड्यांचा शेप द्यायचा आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला भाकरीचा सगळा आकार व्यवस्थित करायचा आहे आता मी भाकरीच्या खाली छान पीठ लावून घेतलेला आहे आणि दोन्ही हात लॉक करून आपल्याला भाकरी ही सर्व साईडनी एकत्र एक व्यवस्थित करायची आहे भाकरीच्या खाली पीठ जर व्यवस्थित असेल तर भाकरी पटकन सरकते भाकरीसाठी तवा हा एकदम कडकडीत गरम पाहिजे आहे आता त्यावरती दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला भाकरी त्यावरती टाकून घ्यायची आहे आणि भाकरीच्या एका साईडला आपल्याला कडांपर्यंत भाकरीवरती पाणी लावून ओली करून घ्यायची आहे संपूर्ण कडा ह्या ओल्या झाल्या पाहिजे आता भाकरीवरचं हे पाणी थोडंसं सुकत आलं की आपल्याला भाकरीची साईड जी आहे ती पलटवायची आहे या ठिकाणी आपल्याला उलटणी ही उलटी पकडायची आहे आणि मग आपल्याला भाकरी ही दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची आहे या भाकरीचं पीठ उडत डाळ वापरल्यामुळे चिकट असतं त्यामुळे ज्यांना कोणाला भाकरी शिकायची असेल त्यांनी कळण्याच्या पिठापासून भाकरी शिकायला सुरुवात करा ती सोपी पडते एक ते दोन मिनटानंतर आपण खालची साईड अशा उलटणीने काढून बघायची ती जर खूप आरामशी निघाली तर खालची साईड झाली असं बघायचं त्याचबरोबर ती डायरेक्टली आपण गॅसवरती आधी खालची साईड व्यवस्थित तयार करून घेणार आहोत किंवा व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत आणि मग आपल्याला भाकरी ही दुसऱ्या साईडने डायरेक्ट गॅसवरती टाकायची आहे तशी भाजून घ्यायची आहे बघा कशी टम्म फुकते आपली भाकरी आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता मी दुसरी भाकरी शेकण्यासाठी टाकलेली आहे आता आपल्याला उलटणीच्या साईडने आधी खालची साईड झाली आहे का नाही हे बघायचं असतं आणि ज्या साईड तुम्हाला वाटली की ती झालेली नाही आहे तरच भाकरी थोडीशी हलवायची आणि ती साईड पूर्ण आधी शेकून घ्यायची खालची साईड व्यवस्थित भाजली गेली की मग आपल्याला या भाकरीला गॅसवरती अशा पद्धतीने खा दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आता खालची साईड एका ठिकाणी माझी झाली नव्हती म्हणून मी डायरेक्ट गॅसवरती असं धरून भाकरी ही छान भाजून घेतलेली आहे याच पद्धतीने दुसरी साईड जिथं आपल्याला वाटतं की ती कच्ची आहे असेच आपल्याला गॅसवरती धरून ती भाजून घ्यायची आहे आपल्या मौसर अशा कळण्याच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने मी बाकीच्याही भाकऱ्या करून घेते आहे प्रत्येकाची भाकरी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तर माझी या सासूबाईंनी सगळ्यात शेवटची भाकरी बनवून दाखवलेली आहे जेव्हा तुम्ही खूप साऱ्या भाकऱ्या बनवतात तेव्हा आजूबाजूला खूप सारं ला, पीठ लागलेलं ला असतं आजी त्यांनी ताटाच्या कडांना ओलं करून घेतलेलं आहे आणि मग त्याचं साईडचं सा जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आता हे काढलेलं पीठ त्यांनी गोळ्यामध्ये मिक्स करत करत रगडून असा हा भाकरीचा गोळा तयार करून घेतलेला आणि दुसरं खास म्हणजे की माझ्या सासूबाईंची जी भाकरी आहे ती अगदी पोळीसारखी पातळ असते त्यामुळे मी माझ्या या रेसिपीमध्ये त्यांनी बनवलेली ही जी भाकरी आहे ती टाकलेली आहे कारण की प्रत्येकाच्या हातची भाकरीची जी चव आहे ती वेगवेगळी असते भाकरीचा मांसर गोळा तयार झालेला आहे आता त्यांनी खाली पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ एकदम व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे हाताला पीठ लावून आणि मग ते भाकरी त्यांनी तयार करायला घेतलेली आहे एका हाताने भाकरीच्या कडांना आकार द्यायचा आणि दुसऱ्या हातांनी कडा बारीक करत भाकरी तयार करायची भाकरीखाली पीठ हे व्यवस्थित ठेवायचं आहे त्यामुळे भाकरी पटपट -पट सरकते आणि भाकरी जी तयार करण्यासाठी खूप मदत होते आता त्यांनी दोन्ही हात लॉक केलेले आहेत आणि भाकरी त्यांनी बारीक अशी तयार केलेली आहे माझी भाकरी ही मिडियम आकाराची असते तर त्यांची भाकरी ही एकदम बारीक असते भाकऱ्या तयार करताना तवा हा खूप खराब होतो त्यामुळे उलटणीच्या साह्याने एक्स्ट्राचे जे काही भाकरीचं चिटकलेलं असेल ते तव्यावरनं साफ करायचं आणि कपड्याच्या साह्याने ते पुसून घ्यायचं आता त्यावरती त्यांनी भाकरी टाकलेली आहे आणि सर्व कडांना कडेपर्यंत भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे कडेपर्यंत पाणी लावल्यामुळे भाकऱ्याच्या कड्या ह्या व्यवस्थित भाजल्या जातात त्यांना चिरा पडत नाही आता भाकरीवरचं पाणी सुकत आलेलं आहे तर आपण भाकरीला पलटी मारून घेतलेली आहे आता उलटणीच्या साह्याने आपण आधी खालची साईड व्यवस्थित झाली आहे का नाही हे बघणार आहोत जर ती व्यवस्थित निघाली तर ती झाली आहे आता आपण आधी खालची साईड पुन्हा एकदा गॅसवरती भाजून घेणार आहोत ज्या ठिकाणी खालची साईड भाजली गेली नसेल चांगली त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण दुसरी साईड गॅसवरती ठेवलेली आहे हे बघा किती छान अशी भाकरी फुगलेली आहे आपल्या कळण्याच्या भाकऱ्या छान झालेल्या आहेत आजची बर। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर महिमा क्रिशन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्येही या रेसिपीज शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग अशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद